स्वतःचं अस्तित्व शोधत स्वतःच्या डोक्यावर छत मिळावं, आयुष्याचा शेवट निर्वासित म्हणून होऊ नये यासाठी आपापल्या मार्गानं धडपडणाऱ्या बाप आणि मुलाच्या भोवती फिरणारं कथानक म्हणजेच यूथ फोरम संस्थेचं निर्वासित हे नाटक 61व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पहिल्याच दिवशी सादर झालेलं हे नाटक उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य अशा सर्वच बाजूनं उत्तमवट ठरलं. कथानक जरी नेहमीच्या पठडीतलं असलं तरी सुद्धा सर्वच कलाकारांनी केलेल्या दमदार अभिनयामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सादर झालेलं हे नाटक जिवंत झालं. एक सशक्त आणि स्पर्धेत आव्हान निर्माण करणारी कलाकृती बघण्याचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला. कोकणातील राजापुरातून वयाच्या 13व्या वर्षी मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आलेल्या असोलकर या मुंबईत BMC मध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पण गावातच जीव अडकलेल्या मध्यमवर्गीय चाकरमान्याची ही कथा. जन्म मुंबईत झाल्याने इथल्याच झगमकाटाची, चकमकीची, वेगाची सवय असलेल्या मयूर या तरुणाची ही कथा. आईनं सफाई कामगारासोबत घाणीत आयुष्य काढलं पण शिक्षणानं सुशिक्षित झालेल्या आणि शांत चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दर्शना हिची ही कथा. लग्न झालं आणि नवऱ्यामुळे BMC च्या चाळीवजा खोराड्यालाच स्वर्ग समजून त्याच छोट्या रूममध्ये स्वतःचा संसार फुलवणाऱ्या आईची ही कथा म्हणजेच निर्वासित. बाबा BMC च्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर हे घर सोडावं लागणार याची प्रत्येकालाच जाणीव आहे. त्यामुळे बाबा निवृत्तीनंतरचं आयुष्य पुन्हा एकदा गावी काढण्यासाठी धडपडत असतात. तर मुंबई हेच भविष्य समजून इथेच राहण्यासाठी मयूर आणि दर्शना आपापल्या पद्धतीनं पर्याय शोधत राहतात. इथे प्रत्येकाची अस्तित्वाची धडपड या नाटकात दिसत राहते. ही धडपड निर्वासित होण्याची मनातील भीती दाखवण्यात सर्वच कलाकार यशस्वी झालेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं स्वतःचा अवकाश बनवण्यासाठी प्रयत्न करतो आणि दुसऱ्याला मात्र दोष देत राहतो, संघर्ष करतो, भांडतो, स्वतःची मतं मांडतो. यातूनच मयूर एका स्कीममध्ये घर बुक करायला बाबांकडे टोकन म्हणून 2 लाख रुपये मागतो. मात्र त्याला नकार देणारे बाबा गावाकडच्या घरी वीज यावी यासाठी तिथल्याच एका अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच सहज देतात. हे समजल्यावर वडिलांना दोष देत आपल्या नशिबावर अगतिक झालेला मयूर, आपल्या मर्यादांमुळे हतबल झालेले बाबा, या संघर्षात स्वतःची वेगळी वाट शोधणारी दर्शना आणि नवरा आणि मुलाच्या संघर्षात होरपळलेली आई रंगमंचावर प्रत्यक्ष दिसली. याच भांडणात आणि रागातून मयूर स्वतःच्या मैत्रिणीच्या बाबांकडून कर्ज घेऊन फ्लॅट बुक करतो. मनात नव्या फ्लॅटची स्वप्न साकारत असताना फ्लॅटची स्कीम बोगस असल्याची आणि 2 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं मयूरच्या लक्षात येतं. मैत्रिणीचे वडील घरी येऊन वडिलांकडून पैसे परत नेतात आणि नातं तोडून टाकतात. तर लाईटसाठी लाच देऊनही गावच्या घरी लाईट आली नसल्याने बाबाही हतबल झालेले असतात. बाप आणि मुलगा एकमेकांच्या या अपयशाला एकमेकांना दोष देतात. अशातच दोघांचे मार्ग स्वतंत्र होतात. बाबा गावी जायला निघतात आणि मुलगा आणि मुलगी मुंबईत राहण्याचा निर्णय घेतात. निर्वासित होण्यापेक्षा दोघंही स्वतःचं अस्तित्व शोधत राहतात. या नाटकातील बाबा म्हणजेच प्रफुल्ल घाग, मयूर म्हणजे स्वानंद देसाई, दर्शना म्हणजे सलोनी सुर्वे, आई म्हणजे स्मितल चव्हाण आणि त्यासोबतच शेजारी असलेले कांबळे म्हणजे सचिन काळे आणि शिरोडकर म्हणजेच विनय घोसाळकर या प्रत्येकाचं काम खूपच छान झालं. त्यातही बाप मुलांमधील नातं आतून घट्ट तरीही स्वतःच्या मतांवर ठाम असलेले हे नातं दोघांनीही खूप छान खुलवलं. आई म्हणून स्मितल चव्हाण नेहमीप्रमाणेच आश्वासक, सोलोनी सुर्वे हिचं कामही कौतुकास्पद होतं. लेखक दिग्दर्शक स्वप्नील जाधव यांचं हे नाटक उत्तम होतं. त्यांचं दिग्दर्शन कौशल्य दिसून आलं. त्याशिवाय प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य यातही कसूर नव्हती. कदाचित कथानकाची गरज असेल पण दोन्ही अंकात कथानक काही काळ रेंगाळलेलं वाटलं पण हा रेंगाळलेपणा कलाकारांनी आपल्या अभिनयानं भरून काढला. 61व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीच्या शुभारंभालाच निर्वासित या नाटकानं या स्पर्धेत दमदार सलामी दिली आहे.